शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे गेले अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदन आंदोलन करून सुद्धा अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अनेक प्रलंबित मागण्या घेऊन सोमवार 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी गाडगेनगर पोलिसांनी आंदोलकांना डिटेन करण्यात आले. सरकारने घोषणा केलेल्या वाढीव 1500 रुपयांची पूर्तता न केल्याने आंदोलन छेडण्यात आले. यासोबतच सेंट्रल किचन बंद करण्यात यावे, पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन एकत्रित 26,000 रुपये मानधन देण्यात यावे या प्रमुख मागण्या घेऊन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जेलभर आंदोलन केले. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. माझं नाव अर्चना भांडवलकर, मी शालेय पोषण आहार संघटना सचिव आहे. आज इथे आम्ही आमच्या मागण्या घेऊन इथं जेलभरो आंदोलन करत आहोत. आम्हाला सरकारने डिसेंबर 2023 कबूल केलं होतं की बा 1500 रुपये वाढ देऊ, आम्हाला 2500 रुपये मानधन मिळते. ह्या 2500 रुपयामध्ये आमचं घर चालत नाही, आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. आमचं घर एक महिना आम्ही 2500 रुपयामध्ये कसं जगायचं, हा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा फार मोठा प्रश्न आहे आणि या सरकारला लाज वाटायला पाहिजे. 1500 रुपये वाढ दिलेली आहे पण अद्यापही जी आर काढलेला नाही आणि पुढच्या सत्रामध्ये एप्रिलमध्ये जी आर काढू असं त्यांनी म्हटलं. 2023 च्या 24 एप्रिलमध्ये आम्ही जी आर काढू असं त्यांनी म्हटलेलं होतं पण अद्यापही जी आर काढलेला नाही. ह्याकरता आज आम्ही इथं सर्व शालेय पोषण आहार कर्मचारी जेलभरो आंदोलन करण्यासाठी तो उपस्थित झालो आहे आणि आज आम्ही जेलात जायला तयार आहे आणि याच्याही नंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन याच्याही नंतर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि आत्मदहन करू किंवा इतर कोणता जो आम्हाला पर्याय येईल तो आम्ही करू. कारण आता आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे, आमचं घर चालत नाही, आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. चक्क रडू येण्यासारखी आमची परिस्थिती आहे पण ह्या सरकारला आमची कदर येत नाही. आम्हाला सरकार ह्या योजनेचं नाव बदलवतो मोदी सरकार की किसान शालेय पोषण आहारचं PM किसान असं नाव दिलं पण त्याला त्याच्यातली मानधन किती मिळते, 2500 रुपये मानधन मिळते ह्या कर्मचाऱ्यांना, ह्याचं त्याच्या लक्षात नाही आलं. ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे की हे कर्मचारी कसे जगतात. म्हणूनच आज आम्ही इथं जेलभरो आंदोलन करत आहे, एवढं मी बोलत आहे. येणाऱ्या जर आमचं आमची मागणी जर पूर्ण झालेली नाही, आमचं जी आर काढलं नाही, आशा वर्कर असो, अंगणवाडी असो, शेतकरी असो, कोणत्याही कर्मचाऱ्यांचा जर यांनी सरकारनं त्याचा विचार जर केला नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही यांना मतदान करणार नाही. आम्ही एकही या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू, मतदान होणार नाही. कविता उमेश अंडे माझं नाव आहे. मी लहान बाळ घेऊन आंदोलन करत आहे कारण आमचा पगार पण वाढत नाही आहे आणि लहान मुलगी घेऊन काम करून सुद्धा पण आम्हाला काहीही वाटत नाही आहे. सरकारला काही लाज वाटत नाही का लहान मुलगा लहान लेकराचं शिक्षण कसं होणार, बाकीच्या गोष्टी कशा होणार हे समजायला नाही पाहिजे का? आम्हाला पगार वाढवणं आहे आणि काम भरपूर असल्यामुळे थोडं काम कमी पाहिजे. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. काही महिलांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.